तर भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलेला आहे. संजय राऊत मनोरुग्ण असल्याचं देवयानी फरांदे यांनी म्हटलेलं आहे. संजय राऊत यांची नार्को टेस्ट करा असंही देवयानी फरांदे यांनी म्हटलंय. मला वाटत नाही सरकारमध्ये कुठलाही गट अशा पद्धतीच्या गुन्हेगारांना मदत करेल, परंतु त्यांनी आज देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरती देखील आरोप केला आहे. आणि त्याच्या बाबतीमध्ये मी सांगेल की देवेंद्रजी कुठलीही नशा करत नाही राऊत साहेब, पण तुम्ही मनोरुग्ण झाला आहेत का, तुम्ही ड्रग्ज घेत आहेत का, तुम्ही कुठली नशा करतायत का, हे नक्कीच राज्य सरकारला तपासायला लागेल. कारण बेछूट खोटे आरोप तुम्ही सातत्याने करतायत आणि ह्याच्यातनं महाराष्ट्राच्या जनतेचं आणि महाराष्ट्राचं नाव खराब करण्याचं देखील तुम्ही काम करतायत.